तर गरबा खेळायला स्टार्ट झालेला आहे बघा तिथे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता तुम्ही मला या गेटअपमध्ये बघत असाल, कारण की आज आहे गरबा आणि दांडिया एक दिवसासाठी. आता सगळे विचार करणार का आत्ता का बरं ठेवलंय, नवरात्र तर ऑलरेडी झालेली आहे. तर दरवेळेस ना नवरात्र असते ना तेव्हाच हे दांडिया आणि गरबा असतो एक दिवस, पण त्यावेळेस ना हॉल अवेलेबल नव्हता. पण आता हॉल अवेलेबल झालेला आहे म्हणून आजच्या दिवशी ठेवलेला आहे. पण आम्ही सगळे एन्जॉय करणार आहोत म्हणूनच आहे ना मी हा घागरा घातलेला आहे. गरबा आणि दांड्यासाठी मी माझा पूर्ण लुक असा केलेला आहे आणि हा माझा नवीन घागरा आहे. या अगोदर फक्त मी तुम्हाला दाखवला होता आणि खूप छान आहे. कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त. आणि त्यावर ना या मल्टी कलरचे मी बँगल्स घातलेले आहे, कारण की मल्टी कलर्सची डिझाईन आहे त्यामुळे. आणि हा नेकलेस वेअर केलेला आहे, त्यावर हे मोत्यांचे असे कानातले आणि हेअरस्टाईल अशी, आणि घागरावर ना अशीच हेअरस्टाईल छान दिसते. आणि हा आय मेकअप आहे माझा. तर हा माझा पूर्ण लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझा हा घागरा कसा वाटला हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही तिथे निघालो आहोत. तर मनोज पण खूप छान दिसत आहे, गोल्डन कलरचा कुर्ता त्यांनी घातलेला आहे. आणि ते बेलाला घागरा याच्यासाठी नाही घातला, कारण की तिला ना कम्फर्टेबल नाही वाटत. आणि परीने घातलाय, परी खूप छान दिसते. उशीर झाला ना? आम्ही पोहोचलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत हॉलकडे. तर इथे सगळ्यांना सांगितलं होतं का सगळ्यांनी बिर्याणी घेऊन यायची, किंवा ज्यांना जे जे जमेल ना तर ते ते ना जेवण घेऊन यायचं. तर इथे बघा सगळ्या जेवणाची सगळे असे अरेंजमेंट केलेले आहे. हे पूर्ण सेटअप केलेलं आहे जेवणाचं. आणि इथे सुद्धा असा टेबल सेट केलेला आहे पूर्ण. आणि तिथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे सगळ्यांसाठी. तर मी इथे पोहोचलेली आहे आणि ही आहे रितिका. हळदी कुंकूच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं हिला, आणि इतकी छान दिसते ती. आणि तुम्हाला माहिती आहे ती गुजराती आहे, तर मग आता दांडिया आहे तर मग स्पेशल तर ते स्पेशल लुक तर असणारच तिचा. आणि इतकी छान दिसते ती आहे बघा. आणि तिचा आपल्याला स्पेशल गरबा पण बघायला मिळणार आहे. हॅलो, हाव आर यू? हॅलो, आपका नाव? कल्पना. कल्पना, हाय कल्पना, नाईस टू मीट यू. खीर है प्रसाद के लिए, खीर है ये 300 लोग हम एक्सपेक्ट कर रहे हैं. 300 लोग तो उसके लिए खीर बना के आए हैं. आणि हे प्रसाद आहे, खीर बनवून आणली. खीर का प्रसाद यहां दो जगह पे हमने रखा है. हां हां, यहां पे. तर आज मला ना खूप नवीन नवीन मैत्रिणी भेटत आहे. आणि ही आहे हिरल. हाय हिरल, आप ब्लॉग देखते हो? आपको अच्छा लग रहा है? तर इथे मस्त आहे ना, अशा गेटअप मध्येच तुम्हाला दिसत असेल, कारण की आपण स्पेशल परफॉर्मन्स आहे की ना. हा, तर त्यांचा स्पेशल परफॉर्मन्स आहे ते आपल्याला बघायला मिळणारच. पण सगळे खूप छान दिसते, बहुत अच्छे लग रहे हो. चलो, थँक्यू, नीचे मिळते फिर. हळूहळू लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि तिथे पूजा कशी मांडलेली आहे आपण ते पण बघूया. चला, तर इथे पूजा अशी मांडलेली आहे बघा. आणि दुर्गा माता त्यांना मस्त फोटो इथे असं ठेवलेला आहे. आणि इथे सगळे आरतीचे ताट वगैरे असे तयार केलेले आहे. आणि सुंदर मांडली पूजा ना सगळ्या गोष्टी. आणि इथे सुद्धा सुंदर अशी रांगोळी काढलेली, ते पण छान आहे ना. आणि तिथे फोटोशूट करण्यासाठी सुद्धा ठेवलेला आहे.
येऊन तुम्ही भरपूर फोटोज काढू शकता आणि मी तिथे गेल्याच्यानंतर मी पण मस्त आता फोटो काढणार आहे. कसं झाल्याच्यानंतर आणि ते गाण्याचा पण आवाज येतो आहे पण लोक मस्त एन्जॉय करतायत. हे आलेलं सगळं फोटोशूट करून झालं मग आता आरतीला सुरुवात होईल आणि मग आरतीला सुरुवात आरती झाल्याच्या नंतर मग सगळे गरबा नांड्या खेळतील मग जेवण असणार आहे छान छान. मग जेवायला काय काय हो वरच्या साईडला वरच्या फ्लोअरला जेवणाचे अरेंजमेंट केलेले आहे ते मी तुम्हाला दाखवलंच आहे. तर काय काय असणार आहे ते नंतर मी तुम्हाला दाखवेनच. चला तिथे बघा सगळे फोटो काढतात छान छान. आता मी पण काढत आहे इथे जेवणाचे असे अरेंजमेंट्स केलेले आहेत आणि मेन्यूमध्ये काय काय आहे तुम्हाला मी सांगते. स्वीट आहे, शिरा आहे, श्रीखंड आहे, बरं मिल्क केक सुद्धा आहे, इथे खीर आहे, इथे व्हेजिटेबल पुलाव आहे, ढोकळा, इथे काही कांदा पकोडे आणि काय गुजराती मेन्यू गुजराती मेनू तर इथे ढोकळा वगैरे आहे आणि इथे पास्ता आहे आणि बाकीचं तिकडे इथे काय आहे तर इथे मटर आलू आहे आणि इथे छोले आहे. तर चला आता जेवायला घेऊया. आम्ही जेवण करायला बसलो आहोत. तिथे परिबेला जेवण करत आहे, तिथे मी जेवण करत आहे. मनोज पण तिथे जेवण करायला बसलो तिथे शूट करतो. खूप छान दिसतं जेवण. सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवण खरंच खूप छान होतं आणि खूप तुम्ही सुद्धा आता त्या वेळेची वाट बघत असाल तर ते आता थोड्याच वेळात होणार आहे सुरू. आणि बघा भरपूर लोक आलेले आहे जेवण करून. तर मला आता अजून 10-15 मिनिटं लागले कारण की आता वाजलेले आहे दुपारचे 2. ओके, संध्याकाळी 6 पर्यंत असणार आहे मस्त दांड्या गरबा म्हणून मग निवांत येते. मुलांनी पण छान जेवण केलं
ब्रेक झालेला आहे आणि खूप खेळलो आम्ही, खूप मजा आली. आणि आता परत मला थोडं 5-10 मिनिटाचा ब्रेक झाल्याच्या नंतर परत आहे ना दुसरा राऊंड चालू होणार आहे. आणि काही फॉरेनर सुद्धा आहे, मस्त त्यांनी साड्या नेसलेल्या आहेत आणि मस्त गरबा खेळत आहेत त्या, तिथे समोर तुम्हाला दिसत आहे. आता परफॉर्मन्स होणार आहे आणि ते बघा. स्नॅक टाईम झालेला आहे, स्नॅक टाईममध्ये मस्त चहा, इथे आहे समोसा, बटाट्याची बटाटा भजी, कांदा भजी आणि हा खाकरा आहे ना, फाफडा, सॉरी फाफडा आहे. आणि इथे पण फाफडा आहे, कांदा भजी, हेच सगळं. आणि हे मिरची फ्राय, मिरची फ्राय पण आहे, मिरच्या, हा एकदम मस्त लागते. कांदा भजी परत पास्ता, पास्ता नाही, कांदा भजी खूप मस्त आहे, त्याच्यासोबत मिरची. आणि लक्झमबर्ग सारख्या ठिकाणी आता एकदम शांत झाली, एकदम शांत झालं, कारण की सगळे ना स्नॅक्स खाण्यामध्ये बिझी आहे आणि ते खाऊन झाल्याच्या नंतर परत सुरू होणार आहे. आणि इथे माझ्या मैत्रिणीची आई बसलेली आहे, त्या पण चहा घेत आहे, त्यांच्यासोबत मी गप्पा मारते. मौसम
सुन समझ जाए रचिया कर बे की रात में थोड़ी खनकाई तुम्हें आधी बात में सुन समझ जाए रचिया कर बे की रात में थोड़ी खनकाई तुम्हें आधी बात में तबीला तारा रंगीला तारा रंग बेर जी तर आम्ही जस्ट घरी आलो आणि खूप दमलो खूप दमलो परिबेला खूप दमल्या नंतर मी पण खूप दांड्या खेळला नंतर मनोजला मी नंतर मी बेलाला सांभाळला आणि मनोजला म्हटलं आता तुम्ही खेळा तर मग ते छान दांड्या खेळत होते मनोज दांडे मनोजला गरबा एवढा येत नाही पण दांड्या खूप छान खेळतो आणि जे पण पार्टिसिपेंट्स येणार आहे तर त्यांनी ना जेवण घेऊन यायचं ऍटलीस्ट दोन माणसाचं जेवण बनवून घेऊन यायचं आणि जेवढे पण लोक आले होते ते प्रत्येकाने ना वेगवेगळे ना बनवून घेऊन आलो होतं म्हणजे कांदा भाजीपासून ढोकळ्यापासून पुलाव श्रीखंड परत पास्ता भरपूर गोष्टी होत्या त्यांनी पण प्रिपेअर केलं होतं पण मोस्टली लोकांनी आणलं होतं जसं आपण बिर्याणी घेऊन गेलो होतो काही बिर्याणी घेऊन गेले होते छान छान होतं सगळं मस्त जेवण होतं सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं हो ना आणि स्नॅक मध्ये पण मी तुम्हाला दाखवलं काय काय होतं आणि इव्हेंट खूप मस्त झाला आणि खूप दिवसानंतर आहे ना मला असं वाटतं दांड्या झाला कोविडच्या नंतर मागच्या वर्षी झाला होता पण मी नव्हते तर मग खूप मस्त झालं दांड्या खूप खेळलो गरबा खूप खेळलो खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत नवीन व्हिडिओ मध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय.